दुर्दैवाने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी केंद्र सरकारचा एकही रुपयाचा, लक्षात घ्या, एकही सिंगल रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये केंद्र सरकारकडे आणता आला नाही. जी कामं तशीच होती तशीच राहिली, चाकांची ट्रॅफिक तशीच राहिली, तळेगावची ट्रॅफिक तशीच राहिली, शिखरापूरची ट्रॅफिक, त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. मग नक्की कामं काय आणली? नुसती भाषण नाही, संसदेमध्ये नुसती भाषण करून चालत नाही, शेतकऱ्यांसाठी काही ठराविक ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. जे काम आतापर्यंत आदरणीय वळसे पाटलांनी केले तेच काम आपल्याला या भविष्य काळामध्ये केंद्रामधून करण्यासाठी मला तुमची ताकद पाहिजे. केंद्रामध्ये सत्तेतला खासदार असेल तर निधी येतो, विरोधातला खासदार असेल तर 5 वर्ष जसं मतदारसंघाचं वाटोळ झालं तसं आपण करून देता कामा नाही. म्हणून ह्या गावातून मला पूर्ण अपेक्षा आहे कमीत कमी 90% मतदान ह्या गावातून झालं तर या गावातून आदरणीय वळसे